सांगली कोल्हापूर रस्त्यावर निर्माण झाले झेब्रा क्रॉसिंग। सांगली कोल्हापूर रस्त्यावर बसवान खिंड ते उमळवर फाटा दरम्यानचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला होता। या रस्त्यावर गतिरोधक आणि दिशादर्शक फलक लावावे यासाठी अनेक वेळा निवेदनही देण्यात आली, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केलं आहे। तमदलगे खिंड येथे अनेक अपघात घडत आहेत। या अपघातात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे। हे सगळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे। उमळवाड कोथळी या विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व महानकारी न्यूज चॅनलने याबाबत आवाज उठवला होता, त्यामुळे आता या प्रयत्नाला यश आले आणि सांगली कोल्हापूर रस्त्यावर वाहनधारकांना सोयीस्कर व्हावे यासाठी झेब्रा क्रॉसिंग निर्माण करण्यात आले। बसवान खिंड ते उमळवाड फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर वेग नियंत्रण करण्यासाठी गतिरोधक नसल्याने जयसिंगपूर शहरातून सांगली कोल्हापूर रस्त्यावर येणारी वाहने आणि सांगली कोल्हापूर रस्त्यावरून प्रवास करणारी वाहने यांची धडक होत अपघात व्हायचे। हीच परिस्थिती उमळवाड फाट्यावर देखील होती, त्यामुळे अपघात घडून अनेकांचे जीव जाण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक निर्माण करून दिशादर्शक फलक लावावेत, रस्ता रोको करण्याचे निवेदन जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देण्यात आले होते। यासाठी महानकारीने आवाज उठवला होता। शुक्रवारी जयसिंगपूर फाटा उमळवाड फाट्यावरील रस्त्यावर वेग नियंत्रणासाठी झेब्रा क्रॉसिंग निर्माण करण्यात आले। महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे।